बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, ऐसा नारा लगाने वाले लोगों को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने बताया है कि पेट्रोल की कीमतें 100 रुपए पार कर चुकी हैं और इस बात का प्रचार पार्टी ने जिले में पोस्टर लगाकर करना शुरू कर दिया है। पोस्टर पर लिखा गया है, मैन ऑफ द मैच पेट्रोल 100 नॉट आउट, अच्छे दिनों की शुभकामनाएं। गेले 15 दिवस सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याने ह्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण ठाण्यामध्ये फ्लेक्स लावलेले आहेत। त्या फ्लेक्सवर एका बॅट्समनचं छायाचित्र आहे, ज्याला आम्ही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिलेला आहे आणि त्याच्यावर पेट्रोल 100 पार अच्छे दिनच्या शुभेच्छा ठाणेकरांना दिलेल्या आहेत। जे नरेंद्र मोदी आणि भाजपचे सर्व नेते सत्तेमध्ये येण्याच्या आधी बिंबीच्या देठापासून ओरडायचे, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, कधीही यूपीएच्या कार्यकाळामध्ये 100 रुपये पेट्रोल पार नव्हतं झालं, डिझेल जवळजवळ 92 रुपये गेलेलं आहे। आणि म्हणून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे फ्लेक्स लावलेले आहेत। त्याच्यामध्ये एक बॅट्समन दिसतो जो जस्ट 100 रन्स करून आलेला आहे आणि हे 100 रन्स पेट्रोलच्या दरवाढीच्या रूपाने झालेले आहेत। आणि म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करतो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।